अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुराईच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे आणि सोमवती अमावस्येनिमित्त या ठिकाणी खंडेरायाला जे आहे ते स्नान घातलं जातं आणि स्नान करून परतीचा पालखीचा जो आहे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। सकाळी 7 वाजता गाभाऱ्यातून उत्सव मूर्तींना पालखीत ठेवण्यात आलं, त्यानंतर गडाला प्रदक्षिणा करून गावातून ही पालखी शेजारीच असलेल्या धाळेवाडी या ठिकाणी आणण्यात आली, त्यानंतर करास्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर आरती करून पुन्हा एकदा जे आहे ते परतीचा प्रवास जो आहे तो पालखीचा सुरू झालेला आहे। ज्या दिवशी सोमवारी अमावस्या असते त्या दिवशी खंडेरायाची यात्रा असते, सोमवती यात्रा असते। याला राज्यभरातून हजारोच्या संख्येनं नवे नवे तर लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात आणि करानदीत आहे ते स्नान करत असतात। या ठिकाणी आपण बघू शकतो करानदीमध्ये स्नान घातल्यानंतर भाविक या ठिकाणी जे आहेत ते आंघोळ करत आहेत। धालेवाडी ही साधारणतः जेजुरीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे गाव आणि या ठिकाणी जे आहे ते सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाला करास्नान घातलं जातं आणि या ठिकाणी जे आहे ते यात्रेची परतीचा प्रवास या ठिकाणून सुरू होतो। याच्यासाठी हजारोच्या संख्येनं भाविक जेजुरीमध्ये दाखल होत असतात। सकाळी 7 वाजता उत्सवमूर्तींना गाभाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर आता 11:30 वाजता जे आहे ते स्नान घालण्यात आलं, आता परतीचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे। जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।